सातव्या मुलीची सातवी मुलगी सात फेब्रुवारी भागामध्ये रात्री बंटी झोपलेला असतो त्याच्याजवळ हे मी भूतासारखी बसते तो घाबरून उठतो म्हणतो हे हे मा तू इथे काय करते तो पटकन लाईट लावतो आणि तिचा अवतार बघून जाम घाबरतो आणि म्हणतो जा ना तुला बेडरूम दिला ना जाऊन झोप हे मी म्हणते त्रिनयना देवी शिव ब्रह्मा तिघांचा वंश तिच्यात आहे बंटीच्या अगदी जवळ जाते म्हणते त्रिनयना देवी त्रिनयना नैना देवी बंटी हळू सुटतो म्हणतो तू झोप इथे ते सगळे झोपणार कायमच झोपवणार बंटी म्हणतो हम्म तिन ते सगळ्यांना कायमच झोपायचंय सगळे मरणार त्यावर मात्र बंटी जाम घाबरतो सकाळी नेत्रा आदवाईसाठी कॉफी घेऊन येते म्हणते गुड मॉर्निंग तो तो गुड मॉर्निंग पण नकोय मला माझी कॉफी सकाळीच झालीय तिव्ह साहेब तुम्ही रागावला का माझ्यावर तो तो नेत्रा मी असं म्हणालो का मला राग आला म्हणून तिव्ही ते तुम्ही नाही म्हणाला तरी कळतंय मला तो नेत्रा मी रागवलो नाही तुझ्यावर हैराण झालो तुझ्या डोक्यात सतत किती विचार सुरू असतात नेत्रा प्लीज त्या बाईच्या फोटो समोर उभारण थांबव एनिवेवे तो फोटोच मी काढून टाकतो तो, तो जायला लागतो ती त्याला थांबवते आणि म्हणते साहेब प्लीज ममता मावशीचा फोटो नका काढू त्यांनी कधी कोणाला त्रास दिला नाही आणि आताही देत नाही प्लीज तुम्ही फोटो नका काढू तो तो नेत्रा प्लीज हेच तुझं वागणं युजलेस गोष्टीवरून पॅनिक होणं हेच मला आवडत नाही त्या फोटोतल्या बाईशी काय एवढी अटॅचमेंट आहे तुझी ती रडायला लागते म्हणते साहेब ममता मावशींनी तो तो ममता मावशींनी त्या बाईला तू मावशी का म्हणते काय तिच्याशी संबंध आहे तुझा तू भेटलीस का कधी तिला नेत्रा जिवंत व्यक्तीला बाहेर नाही काढते मी सो रिलॅक्स ती शेखरकडे पळत जाते म्हणते साहेब आदोया साहेब ममता मावशीचा सा फोटो काढायला निघालेत तो का तिन ती, ती आबा म्हणाले आदोय साहेबांच्या हातून होम आणि शांती झाली ना तर लवकरच चित्र बदलायला सुरुवात होईल तो नेत्रा तो नेत्रा अद्वैत पूजेला तयार होणार नाही तो मागच्या वेळेसच कसा बसा तयार झाला होता आणि तो त्यावेळेसच बोलला होता मी यापुढे कुठल्याही पूजेला तयार होणार नाही अद्वैत येतो आणि फोटो काढण्यासाठी वर चढतो केतकी म्हणते आधी तू काय करतोय तो तो ह्या बाईचा मी फोटो काढून टाकतोय तिवती काय तू ममता वहिनीचा फोटो काढतो पण का ए एक काम कर तू खाली उतर हे सगळं रुपाली बघत असते केतकी म्हणते आधी खाली उतर त्याला ती खाली खेचून घेते आणि स्टूल उचलते तो तो पहिले मला तो फोटो काढून दे काकू प्लीज तू मध्ये पडू नको तिथे तू असं काही करणार नाहीये तो आई मला हा फोटो आत्ताच्या आत्ता आहे ती आधी पण शेखरला विचारावं लागेल अरे त्यांना नाही आवडणार तो तो हा फोटो घरात राहिला तर मला नाही आवडणार काकू मला पहिले स्टूल दे मला पहिले फोटो काढायचा आहे तिन्ती आधी असं काय करतोय तू तेवढे शेखर ओरडतो अद्वैत थांब आणि म्हणतो अद्वैत हे तू काय करतोस केतकी म्हणती भाऊजी बघा ना हा आधी कसा वागतोय तो तो काकू तू थांब मी सांगतो आणि म्हणतो बाबा तुम्ही आतापर्यंत जे जे सांगितलं ते ती so, please, मी ऐकलं सो प्लीज तुम्ही आता मला नाही म्हणू नका आणि हे मागचं कारण तर विचारूच नका शेखर म्हणतो मी नाही विचारणार कारण पण हे नेमकी तू करतोय काय तो म्हणतो मी तुमच्या पहिल्या बायकूचा ममता राजाध्यक्षाचा फोटो ह्या घरातून काढून टाकतोय इकडे बंटी उठतो आणि हे मला शोधतो पण ती कुठेच नसते तो रुपालीला फोन करतो शेखर म्हणतो मी स्वतः तो फोटो काढून टाकतो पण आज नाही परवा रुपालीचा फोन वाचतो ती बंद करते आणि ती आश्चर्याने म्हणते परवा सगळे तिच्याकडे बघायला लागतात नाही म्हणजे परवा काय तुम्ही हा ममता ताईचा फोटो तो तो कळेल आधी म्हणतो बाबा परवा नाही मला आत्ताच सांगा मला फोटो आत्ता काढायचा आहे तो तो आदवाईत तू मागाशीच म्हणाला फोटो काढण्याचं कारण मला कुणी विचारू नका मी नाही विचारलं कारण आता तू माझा ऐक मी सांगितलेलं तू केलंस ते मी स्वतः फोटो काढेल पण परवा मी परवा तुला जी गोष्ट करायला सांगेल तू ती कारण न विचारता करायचीस परवा आपण घरात शांती आणि होम करतोय तेवढ्या तृपालीला मेसेज येतो ताई हेमा त्रिनेदेवीचा ग्रंथ घेऊन पळाली ती पटकन खाली बसते आणि कस तरी तोंड करायला लागते आणि म्हणते हेमा ग्रंथ घेऊन पळाली सगळे तिच्याकडे बघतात आणि आश्चर्यचिकित होतात आधी म्हणतो आई आई काय होतय तुला ती ती मला काहीच कळत नाही रे काय होतंय हे सगळं चाललं ना हे सहन नाही होत मला मला जरा शांत शांतपणे बसायचे आदवाय शेखरला म्हणतो हे कुठून आलं मध्येच शेखर म्हणतो तुला सांगतो नंतर समजावून आता उशीर झाला आपल्याला निघायला हवं मी आलोच तो गेल्यानंतर अद्वैत ममताच्या फोटोकडे बघतो आणि नंतर, नंतर नेत्राकडे तिवन मी आलेच केतकी मात्र रागाने रुपालीकडे बघते रुपाली विचार करते आत्ताच निघायला हवं ती हेमा इकडे येण्याचे पहिले पोचायला हवं नाहीतर आज सगळंच संपेल अद्वैत रुपालीला समजावतो तिवन नाही मला मंदिरात जायचे इकडे हेमा रस्त्याने ग्रंथ घेऊन चाललेले असते तितक्यात मागून एक गाडी येते रुपाली बंटीकडे पोहोचते म्हणते बंटी ती ग्रंथ घेऊन पळाली तर तो ताई मला पण झोप लागली होती ती ग्रंथ वाचण्याच्या पूर्वी चांगली होती ग्रंथ वाचायला लागली आणि विचित्र वागायला लागली तीन ती, ती बंटी तू लक्ष ठेवायला हवं होतं तिच्यावर तो तो मी जीव धोक्यात हो घालून तिच्यावर लक्ष ठेवत होतो जरा माझा डोळा लागला आणि निसटली ती तो ग्रंथ ना जाम डेंजर गोष्ट आहे तीन ती, ती बंटी ते तर आहेच एवढं सगळं घडतं म्हणजे त्या ग्रंथात नक्कीच काहीतरी ये त्रिनयनादेवीचं गुड त्या ग्रंथातच असणार नेत्रा काय अशी वागते त्या ग्रंथावरूनच कळणार आपल्याला बंडी मतो पण आता नेत्रा किचन मध्ये काम करत असते अदवायत येतो आणि तिच्यावर ओरडायला लागतो का? ती म्हणते ममता मावशीचे काही फोटो बघितले आणि हेच धरून चाललात की ते आहे म्हणजे आरोपामध्ये किती सत्य हे तुमचं तुम्हालाही माहित नाहीये तो मग तुला माहितीये का सत्य काय आहे ते तुझा काय संबंध आहे सगळ्याशी तिनं ते माझा काय संबंध आहे हे मला पण नाही माहिती असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद